माधवपूर नावाच्या गावात संदीप नावाचा एक व्यक्ती आपली बायको अंजू बरोबर एका मोठ्या घरात राहत होता त्या दोघांना एकच मुलगा होता मयंक जो परदेशात नोकरी करत होता खूप वर्षांनी मयंक आता आपल्या घरी येणार होता आणि या बातमीमुळे संदीप आणि अंजू खूप खुश होते आणि ते अगदी आतुरतेनं त्याची वाट बघत होते तीन दिवसांनी मयंक अॅना नावाच्या चायनीज मुलीला घेऊन घरी येतो मयंक बाळा आलास तू आम्ही केव्हाची वाट बघत होतो असं बोलून वडील मयंकला जवळ घेतात मग ते आवाज देऊन म्हणतात अंजू अंजू बघ आपला मयंक आलाय मयंक, मयंक येणार त्या आनंदात अंजू पंचपक्वांना करण्याच्या तयारीत होती तेव्हाच ती साडीच्या पदराला हात पुसत बाहेर आली आणि तात्काळ मयंकला जवळ घेतलं कसा आहे श्री माझ्या बाळा <laughs> किती दिवसांनी तुला बघतीय मी मी एकदम छान आहे आई मयंक ही तर कोणी विदेशी मुलगी दिसतीये कोण आहे ही आई ही अना आहे माझ्याच ऑफिस मध्ये काम करते ही मग मयंक अॅनाला म्हणतो अना हे माझे आई बाबा आहे मयंक ने हे सांगितल्यावर अना अंजूच्या पाया पडते आणि म्हणते पाय पाडा सासू मॉम अरे ही काय बोलतीये मयंक अना पाया पाडा नाही पाया पडते म्हणतात सॉरी सासू मॉम मयंक ही मुलगी मला सारखी सासू मॉम सासू मॉम का म्हणतीये मॉम अना माझी बायको आहे आम्ही दोघांनी लग्न केले हे तू काय बोलतोय मयंक तू आम्हाला न सांगता लग्न केलंस संदीप असं सांगताच अना वडिलांच्या पण पाया पडते पाय कापून टाकते बाबा काय पाय कापून टाकते हे हे वेड्यासारखं काय बोलते ही सॉरी बाबा या वेळी पण मी रॉंग बोलले सॉरी पाय द्या बाबा ओहो मयंक ही कसली बला तू घरी घेऊन आलायस आता बास कर गनक म्हणजे मला म्हणायचं होतं आना जे काही तुझं नाव असेल सगळे दिवस काय पायास पडणार आहेस असो खुश रहा आणि सदा सुखी रहा मयंक हे सगळं काय चाललंय तू जरा आम्हाला नीट सांगशील आई मी सगळं तुला नंतर सांगतो मी आता खूप थकलोय आणि मला भूक पण खूप लागलीय एवढं बोलून मयंक आपल्या खोलीत निघून जातो अनाने शॉर्ट ड्रेस घातलेला होता संदीप आणि अंजू एकसारखे अनाच्या कपड्यांकडेच बघत राहिले हे कसले अर्धे मुर्धे कपडे घातलेत या मुलीने मयंकची बुद्धी कशी काय गहाण पडली जी हिला आपली सून करून घेऊन आला जर आजूबाजूच्या शेजारच्या पाहिलं तर काय काय बोलतील देव जाणे तू इथेच थांब मी आता येते मग अंजू आपली एक साडी ॲनाला देत म्हणते ही साडी घे आणि तू लवकर आपल्या खोलीत जा आणि कपडे बदलून ये मग ॲना मयांच्या खोलीत जाते तेव्हा अंजूच्या शेजाराने तिच्या घरी येतात काय हो अंजू ताई एवढ्या लवकर तुम्ही आम्हाला पर्क करून टाकलं हा घरी विदेशी सून आणली आणि आम्हाला साधं सांगितलं पण नाही हो हो अंजुताई तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती अगं काय करणार ज्याची अशी विदेशी सून येते ना त्याचे असेच नखरे वाढत जातात काय बोलताय ग तुम्ही दोघी इतका वेळ ती पोरगी आमच्या डोक्याचा भुगा करत होती आणि आता तुम्ही दोघी सुरू झाल्या अगं ती माझी सून आहे हे मलाच मेलीला आता कळालंय तुम्ही दोघी जाब आता इथून अहो तुम्ही एवढा भाव का खाताय एकदा चेहरा तर बघू द्या की आम्हाला तुमची सून काय सुंदर परी आहे जिला आमची नजर लागेल तुम्ही दोघी जाताय की आता मी आहो अहो एवढ्या चिडताय कशासाठी आम्ही जातच आहोत चल ग त्यानंतर त्या दोघी तिथून निघून जातात अंजू विचारे डोक्यावर हात ठेवून काळजी करत सोफ्यावर बसली होती तिकडे एना मयंकला म्हणते मला खूप चौरात भूक लागलीये पण मला हे इंडियन फूड नाही खायचंय अच्छा मग तू किचन मध्ये जाऊन तुला जे हवंय ते तू बनवून घे मयंकचं बोलणं ऐकून अना किचन मध्ये जाते पण तिथे तिला कळतच नव्हतं की नेमकं काय बनवावं अरे मला तर कळतच नाहीये की आज काय बनवायचं ते मला तर हे पण माहीत नाही की कुठले व्हेजिटेबल्स आहेत काय करू मला तर खूप भूक पण तेव्हाच किचनच्या भिंतीवर दोन पाली दिसतात की मला फूड आता तर मी यांनाच खाणार ॲना जवळच ठेवलेल्या स्टुलावर उभी राहते आणि हाताने दोन्ही पालींना पकडते तेव्हाच अंजू किचन मध्ये येते ती जशी ॲनाला पाल पकडताना बघते तशी ती जोरात ओरडते बाप रे बाप अरे देवा हे काय करतेस तू सुनबाई अंजूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मयंक आणि संदीप सुद्धा किचन मध्ये येतात तोपर्यंत अनाने दोन्ही हातात दोन पाले पकडलेल्या होत्या काय झालं आई तू एवढ्या जोरात का ओरडलीस इज एव्हरीथिंग ऑल राईट हो न एवढं काय झालं अंजू का ओरडलीस एवढी अहो बघा तर ते सुनबाईनी काय पकडलंय ते मग मयंक आणि संदीप अनाकडे बघतात तिने आपल्या दोन्ही हातात पाली पकडल्या होत्या आणि त्या तडफडत होत्या ते बघून दोघेही ओरडतात अरे देवा ही काय काय उद्योग करते म्हणजे का 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 अरे तुम्ही सगळेजण तुम्हाला याची चटणी खूपच टेस्टी बनते मी याची चटणी करून तुम्हाला खायला देते मग बघा तुम्ही कसे उंगली चाटत राहाल संदीप आणि अंजू एकसारखे मयंकडे पाहत होते ते मयंकला ओरडून म्हणाले अरे वेड्या कुठून उचलून आणलीस या पोरीला आणि तू तू माझी आई आम्हाला अगदी नको नको करून सोडलंस हे सगळं माझ्या घरात नाही चालणार या पालींना त्या खिडकीतून बाहेर फेकून दे तुम्ही एकदा खाऊन तर बघा सासू मॉम तुम्हाला खूप आवडेल अग बाई तुझ्या पाया पडते तू आधी त्या खिडकीच्या बाहेर फेकून दे कुठल्या अशुभ वेळेला तू माझ्या पोटातून जन्म घेतला आधी मी मेले का नाही आई तू काळजी करू नकोस मी तिला सगळं सगळं समजावून समजावून सांगतो ना आपल्या जाऊया आल्यावर नीट सांगतो त्यांच्या घरच्या पद्धती खाणं पिणं सगळं पण तिकडे अंजू सोफ्यावर बसून स्वतःच्या नशिबाला दोष देत होती देव जाणी मी कुठली वाईट कर्म केली होती त्याची शिक्षा मला आता मिळतीये तेव्हा संदीपजी जोर जोरात हसू लागतात <laughs> तू काही काहीही म्हण पण सुनबाई एकदम तुझ्या तोडीच तोड आहे <laughs> बाहेरची लोक काय कमी होती जे तुम्ही पण सुरू झालात आता तेवढ्याच अंजुला तिच्या नंडेचा फोन येतो कशा आहात वहिनी मी हे सांगायला फोन केला होता की के आज आम्ही सगळेजण तुमच्याकडे येतोय आणि काही दिवस तिकडेच राहू अरे देवा जर हे लोक इकडे आले तर ह्या सुनीला बघून तर अजूनच बोलतील मला काही क्षण विचार केल्यानंतर ती म्हणते अहो ते काय आहे ना सुमन आम्ही दोन आठवड्यासाठी बाहेर फिरायला जातोय मला त्याची सगळी तयारी करायची मी नंतर तुमच्याशी बोलते हा तू कधीपासून खोटे बोलायला लागली संजू मग काय करू मी आधीच या सुनेनी येऊन इथं माझं बीपी वाढवले त्यातून हे सगळे नातेवाईक येऊन अजून आपलीच मजा मस्करी करतील या पुढचं आयुष्य हिच्याबरोबर कसं राहायचं आता तेच कळत नाहीये तेवढ्यात अना एक सुंदर साडी नेसून हाता चा आता चहाचा कप घेऊन अंजूकडे येते आणि म्हणते सासू मी तुमच्यासाठी चहा करून आणला आहे अहो ही आपली आहे ना येस सासू मी सून अनाच आहे मला मयंकने सगळे समजावून सांगितलंय इथले रीती रिवाज खाणं पिणं कपडे सगळं याआधी माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल सॉरी आतापासून मी तुम्हाला कंप्लेंटची एकही एक संधी देणार नाही माझे मॉम अँड डॅड नाही आहेत मी अनाथ आहे त्यामुळे मला हे सगळं माहीतच नाही पण हळूहळू अंजू भाऊक होतात आणि अंजू तिला जवळ घेते आम्हाला कल्पनाच नव्हती की आमची सुनबाई इतकी छान आहे बाळा तू काळजी करू नकोस हळूहळू मी तुला सगळं समजावेन मग अंजू ॲनाला सगळं काम शिकवू लागली काही दिवसातच आना भारतीय जेवण इथले रीतीरिवाज शिकते सगळं काही छान चालू असतं आणि सगळेजण एकत्र एक आनंदाने जीवन जगतात लहानपणापासूनच सीमाच्या केसांमध्ये खूप उवा होत्या आणि याचं कारण होतं की वेळोवेळी वेड़ केस न धुणं आणि केसांची निगा न राखणं तिची ही सवय मोठी झाली तरी सुद्धा सुटली नव्हती आता ती कॉलेजमध्ये गेली तरी तिची मैत्रीण होण्यासाठी कोणी तयार नव्हतं ती सगळ्या मुलींची नावडती होती अगं मेघा मला जरा तुझं हेअर ब्रश दे ना मी माझा घरीच विसरून आले ना बाबा ना तुझ्या केसांमध्ये एवढ्या उवा आहेत मी माझा ब्रश कधीच देणार नाही तुला चल ज्योती आता कॉलेज आपलं संपलेलं आहे आपण जाता जाता मस्त पाणीपुरी सुद्धा खाऊयात सीमाच्या केसांमध्ये उवा असल्यामुळे ती नेहमीच अशी अपमानित व्हायची पण तरीही ती काही सुधरत नव्हती सीमा अगं सीमा केस धुवून हा टॉवेल तू असाच तिथे टाकून दिलास हो आई ते डोकं खूप खाजत होतं ना म्हणून केस धुतले आज अगं तो सगळा टॉवेल उवांनी भरलाय डोकं तर खाजणारच हजारदा सांगून झाले ते केस नीट साफ करत जा म्हणून पण तू ऐकलं तर खरं ना कळतच नाही तुझ्या डोक्यातल्या उवा कधी जाणार ते वृंदा लवकरात लवकर हिच्या डोक्यातल्या उवा काढून टाक नाहीतर म्हातारी माणसं म्हणतात लग्नानंतर त्या उवा पण अजून वाढतात मग त्यांना काढून टाकणं अजून मुश्किल होऊन बसतं हे काय आजी हे असलं काही नसतं बर का तू उगाच मला घाबरवतीयस सीमाच्या आजीला वाटत होतं की काहीतरी करून तिने आपल्या केसांची काळजी घ्यावी पण ती एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची आकाश नावाच्या मुलाबरोबर सीमाचं लग्न ठरत सीमाचा हात सतत आपल्या केसांमध्ये जायचा काय करू या उवा ना रेल्वे सारखे नुसते इकडून तिकडून धावतायत हे सगळं घातल्यामुळे मला नीट खाजवता सुद्धा येत नाहीये अग नका फिरू ना अशा सीमा आकाश एकमेकांच्या गळ्यात आता काय झालं सीमा तू तुझं डोकं का खाजवतीये माहित नाही मला ह्या केसांमधल्या पिना टोचतायत खूप किती वेळा हिला सांगितले की केसांची नीट काळजी घे नाहीतर त्या उवा अशाच वाढत राहतील पण ही पोरगी ऐकेल तर शपथ आता लग्नानंतर कसं होणार आहे देव जाणे सीमाचं लग्न होतं पण ती नेहमी आपलं डोकं आपल्या पदराने झाकून घ्यायची सीमा अगं खरंच तू खूप संस्कारी मुलगी आहेस पण आपल्या घरात तू डोक्यावर पदर नाही घेतलास तरी चालेल आपल्या घरात असं कसलंही बंधन नाहीये आई मला डोक्यावर पदर घेतलेला आवडत सीमा जेव्हा आपल्या खोलीत जायची तेव्हा आकाश झोपल्यानंतर ती आपलं डोकं अगदी मनसोक्त खाजवायची आणि मग बाथरूम मध्ये जाऊन फणी घेऊन के आपले केस विंचरत राहायची ती फणी तिला तिच्या ती आईनेच पर्स मध्ये ठेवायला दिली होती दोन तीन दिवस तर चांगले गेले पण एक दिवस आकाश अचानक ओरडू लागला आई माझं डोकं खूप खासत ग मला वाटतं काहीतरी किडा फिरतोय माझ्या डोक्यामध्ये काय किडा बघू दे बरं मला जरा तुझे केस हे भगवान आकाश अरे तुझ्या डो डोक्यात दोन उवा फिरतायत उवा असं कसं काय होऊ शकतं आई आपल्या घरात तर कोणाच्याच डोक्यात उवा नाहीयेत आई तुझ्या केसांमध्ये पण एक ऊ फिरतीये वाटत तुझ्या पांढऱ्या केसांमध्ये ती साफ दिसून येते काय काड बर जरा आकाश आणि त्याच्या आईच्या डोक्यातही उवा होतात त्या दिवशी तर हे सत्य लपलं जात पण एक दिवस घरात कीर्तन सुरू होत सगळेजण त्यात सहभागी झाले होते सीमाने घाबरत घाबरत आपल्या डोक्यावरचा पदर काढला सांगतो पण हवेमुळं तिच्या डोक्यावरचा पदर खाली पडतो तेव्हाच एका बाईची नजर सीमाच्या डोक्यावर पडते अरे देवा सुषमा अगं तुझ्या सोनबाईच्या डोक्यामध्ये किती उवा रामा रामा आहे खबरदार माझ्या सुनेबद्दल एक शब्द जरी बोललीस तर होतात कुणाकुणाच्या डोक्यात उवा एवढं काय झालं त्याच्यात आरडाओरडा करायला तुझ्या लेखी सुनांच्या डोक्यात कधी उवा झाला नाहीत का ग उगाच माझ्या सुनेला बोलती असते आई किती चांगल्या पद्धतीने मला सपोर्ट करताय खरं सांगायचं तर ही चूक माझीच आहे मी जर माझ्या केसांची नीट काळजी घेतली असती तर या उवा झाल्याच नसत्या माझ्या केसात मग आई सुद्धा असं अपमानित व्हायला लागलं नसतं मी आता माझ्या केसांची नीट काळजी घेईन मी आईंवर अशी वेळ परत येऊ देणार नाही दुसऱ्याच दिवशी सीमा स्किनच्या डॉक्टरांकडे गेली आणि काही औषध केली नियमितपणे उपचार केल्यामुळे सीमाच्या डोक्यातल्या उवा आता खूप कमी झाल्या होत्या आणि एक दिवस असा होता की तिच्या केसांमध्ये एकही ऊ शिल्लक राहिली नव्हती तिचे डोकं आता उवांपासून पूर्ण सुरक्षित होतं थँक्यू डॉक्टर आज तुमच्यामुळे माझ्या केसांमधल्या सगळ्या उवा निघून गेल्या खरंच माझं तर खूप डोकं दुखायचं कायम बेचैन असायची मी सीमा खूप खुश होती आज तिने आपल्या डोक्यावर पधर घेतलेला नव्हता ती आता अगदी मानाने आपले केस मोकळे सोडून घरात वावरत होती हे बघून सीमाचा नवरा आणि सासूबाई खूप खुश होते सीमाच्या आईला आणि आजीला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्याही सुटकेचा निश्वास सोडतात की शेवटी सीमाला केसांच्या काळजी घेण्याबद्दलचं महत्व कळालं आणि ती या उवांपासून मुक्त झाली अगर आपको हे व्हिडिओ पसंद आया है तो प्लीज लाइक सब्सक्राइब कमेंट्स करें इस वीडियो पर और हाँ शेयर करना भी ना भूलें और भी मजेदार वीडियो देखने के लिए नीचे दिए गए बेल आइकॉन को दबाएं देखते रहिए बेस्ट बॉडीज <laughs> <laughs> <laughs>